बघायला गेलं तर सोलापूरमध्ये असं SIH लेवलवर जाऊन एक चांगलं प्राईस जिंकून येणे ही खूपच दुर्मिळ घटना आहे. एक एक शब्दाचं मिनिंग त्यांनी आमच्याकडनंच काढून घेतलं की या शब्दाचं मिनिंग काय, या शब्दाचं मिनिंग काय. मग आम्हाला कळालं की ते प्रॉब्लेम स्टेटमेंट ऍक्च्युअली काय, आम्ही समजत काय होतं आणि ऍक्च्युअली प्रॉब्लेम स्टेटमेंट काय. जैसे स्टेटमेंट हमने चूज किया था हमने उसी पर प्रिपरेशन स्टार्ट कर दी थी उसका, लाइक फाइनल में मतलब हमारा क्या आएगा रिजल्ट उसका सोचा नहीं, डायरेक्टली प्रिपरेशन स्टार्ट कर दी थी. मे बी या कॉम्पिटिशनला जायच्या आधीच मुलांचा जर कॉन्फिडन्स लूज झाला तर कदाचित ते माघार पण घेऊ शकतात. टेक्निकल स्किल म्हणा, मॅनेजमेंट स्किल म्हणा शिकून घेतील ते लोक, पण एवढं सांगितलं तुम्ही टीम निवडताना कोलॅबरेशन आणि तुमच्यामध्ये बॉन्डिंग असायला पाहिजे एकच मी सांगितलं. परंतु ह्याच्यासाठी इव्हॅल्युएशन खूप टफ असायला पाहिजे कारण मोर देन 75,000 स्टुडंट्ससोबत कम्पॅरिझन होणार आहे. इट्स नॉट अ जोक. द मॉरल सपोर्ट विल बी गिव्हन बाय युअर सेल्फ ओनली. नमस्कार मित्रांनो, आयडियाचा कट्टा याच्या सेकंड एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर यंग इनोव्हेटर्स आहेत जे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, AICT आणि हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इव्हेंटचे विजेते, 1,00,000 पारितोषिक या विद्यार्थ्यांना भेटलं आहे. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारू आज या आयडियाच्या कट्ट्यावर. सो माझ्यासोबत आहे इरन्ना पाटील, यंग इनोव्हेटर आणि टीम लीडर, त्यानंतर समिया खान, आणि त्याच्या बाजूला अगर आपण बघितलात तर ते इंडस्ट्री एक्सपर्ट आहेत नागेश पाथरूड, यांनी या पूर्ण आयडियाला ट्रेन केलं आहे. आणि यांच्यासोबत फॅकल्टी मेंटर सुनील शाकापुरे सर आणि एन्टायर टीम इंडिया हॅकॅथॉन 2022 विनर. सो मित्रांनो नमस्कार. नमस्कार. आज जेव्हा मी बघतोय की ज्यावेळेने सोलापूर जिल्ह्याला इंडिया लेवलवर एक पारितोषिक भेटलंय 1,00,000 की, आणि सर्वात पहिले विद्यापीठाकडून तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि सुंदर सुंदर वाटलं, राईट. तर त्या इंडिया हॅकॅथॉन बद्दल मला तुमच्याकडून समजायचं आहे की नेमका तुमचा प्रवास कसा होता. नमस्कार सर, मी इरण्णा पाटील, टीम लीडर ऑफ नेक्स्ट इनोव्हेशन. जे काही आपण स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये जाऊन जे काही पारितोषिक मिळवलेलं आहे म्हणजे त्याच्या पार्श्वभूमीमध्ये हा जे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन आहे ना, प्रत्येक वर्षी 2017 हे साधारणतः स्टार्ट झालेलं आहे. मग तिथून प्रत्येक वर्षी प्रोग्रेस करत हे मग 2022 एवढं सांगू इच्छितो की स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हे म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड आणि जे काही टेक्निकल इव्हेंट्स होतील ना, यातलं सर्वात मोठं कॉम्पिटिशन सध्यापर्यंत इंडियामधलं आहे. म्हणजे त्यात साधारणतः 75,000 जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता या वर्षीच्या, आणि त्यातून 1,200 फायनल राऊंडसाठी होते. मग त्यातून 400 हा कॉम्पिटिशन जिंकलेला आहे. मग त्यातलं आमचं एक हे असं सुपर बेटा सुपर, दॅट मीन्स तुम्ही एवढ्या लोकांना कॉम्पीट करून इथपर्यंत पोहोचलात. आणि नक्कीच मित्रांनो, ही आमच्या विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या विद्यापीठाचं अफिलिएटेड कॉलेज सिंहगड कॉलेज जे विद्यापीठाच्या समोर आहे त्यांचे हे विद्यार्थी. बेटा, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर नेमकं पार्टिसिपेशनसाठी तुम्ही तयारी कशी केली? लाइक सर, हमने फर्स्ट ऑफ ऑल हमको स्टेटमेंट दिया गया था, हमने स्टेटमेंट्स चूज किए, उसके बाद हमारे स्टेटमेंट सिलेक्ट हो गए. जैसे स्टेटमेंट हमने चूज़ किया था हमने उसी पर प्रिपरेशन स्टार्ट कर दी थी उसका, लाइक फाइनल में मतलब हमारा क्या आएगा रिजल्ट उसका सोचा नहीं, डायरेक्टली प्रिपरेशन स्टार्ट कर दी थी. एंड हमारा टीम कॉन्ट्रीब्यूशन तो जो था वो मेन है. हमारी टीम ने मतलब बहुत बेस्ट वे में कोऑपरेट किया और हमने लाइक उसको इम्प्लीमेंट करना स्टार्ट किया. और हमारे सर, मेंटोर सर ने, हमारे नागेश पाथरूड सर ने भी हमको बहुत लाइक हमको वे दिखाया उन्होंने, करेक्ट वे कि किस में हमको आगे इम्प्लीमेंटेशन करना है. एकेडमिक इंस्टीट्यूट इंट्रैक्शन आणि जो गॅप आपण बघतो त्या गॅपला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा सोलापूर विद्यापीठ आणि त्याचे अफिलिएटेड कॉलेजेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करतात. तर सर, बिंग अ इंडस्ट्री एक्सपर्ट, मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की या टीमने सुरुवात कशी केली आणि आपण यांना जो गायडन्स दिला आणि जो तो पाथ होता तो कसा होता. सुरुवात करावं असं वाटतंय SIH कॉम्पिटिशनबद्दल आमचं डिस्कशन कॉलेजमध्ये
प्रिन्सिपल सोबत एका फंक्शनमध्ये झालं. फर्स्ट ऑफ ऑल की असं असं SIH इव्हेंट म्हणून एक होणार आहे, तर आपण त्याच्यामध्ये आपल्या मुलांना पार्टिसिपेट करायला लावूयात. तर एक नॉर्मल डिस्कशन आमचं झालं होतं. मग यामध्ये रिसेंट जॉईन झालेले गनवल सर, HOD ऑफ द सिंहगड कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, यांच्यासोबत सरांचं डिस्कशन झालं. मग डिसाईड केले की आपण आपल्या मुलांना पाठवूयात SIHला. बघायला गेलं तर सोलापूरमध्ये असं SIH लेवलवर जाऊन एक चांगलं प्राईज जिंकून येणे हे खूपच दुर्मिळ घटना आहे. सुपर सर, सुपर, बरोबर. त्यात अजून कॉन्फिडंट मुलांना पाठवणे आणि त्यात त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटी असणे, एम्प्लॉयबिलिटी सारख्या स्किल्स असणे हे खूप चॅलेंजिंग होतं. तर ह्याच्यामध्ये दोन तीन लेवल्स आम्हाला दिसले. फर्स्ट लेवल अशी होती की मुलांमध्ये पहिल्यांदा टेक्निकल स्किल्स ॲड करणे. परंतु कोणते टेक्निकल स्किल ॲड करायला पाहिजे जेणेकरून मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट हे मुलं सिलेक्ट करतील किंवा सॉल्व्ह करतील हे खूप चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. मग आम्ही पहिल्यांदा कॉलेज लेवलवरच एक इव्हेंट ठेवायचा असं सरांनी म्हटलेलं आहे. बिईंग अन इंडस्ट्रियल पर्सन मला असं वाटलं की हे बेस्ट राहील, परंतु ह्याच्यासाठी इव्हॅल्युएशन खूप टफ असायला पाहिजे. कारण मोर देन 75,000 स्टुडंट्ससोबत कम्पॅरिझन होणार आहे, इट्स नॉट अ जोक. मे बी या कॉम्पिटिशनला जायच्या आधीच मुलांचा जर कॉन्फिडन्स लूज झाला तर कदाचित ते माघार पण घेऊ शकतील. ह्याच्यासाठी कॉलेज लेवलवरच एवढं टफ कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे जेणेकरून मुलांना रिअल नॉलेज समजायला पाहिजे की तिथं गेल्यानंतर आपले स्टाफ, आपले पेरेंट्स, आपले फ्रेंड्स हे मॉरल सपोर्टसाठी सोबत नसणार आहेत. द मॉरल सपोर्ट विल बी गिव्हन बाय युअर सेल्फ ओनली. तुम्हाला स्वतःचा सपोर्ट स्वतःला द्यायचा आहे. यासाठी आम्ही सुरुवातीला फर्स्ट लेवल कॉलेजमध्ये घेतला, ज्याच्यामध्ये प्रत्येक कानाकोपरे तपासले गेले त्यांचे, जेणेकरून त्यांची उभारण्याची शैली, बोलण्याची शैली, प्रेझेंटेशन स्किल आणि जे स्लाइड्स बनवतात त्या स्लाइडमध्ये कोणते कंटेंट असायला पाहिजे, कोणते नसायला पाहिजे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंटेंट्स तिथं काय होते काय नाही, ह्या सर्व गोष्टीला बारकाईने तपासण्यात. ह्या सगळ्यांमधून आयडेंटिफाय झालेले जे स्टुडंट्स होते त्यांची एंट्रीज तिकडे पाठवण्यात आले. परंतु सुदैवाने असं काहीतरी घडताना मला ऐकायला मिळालं की ज्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी आपण पाठवलेले प्रपोजल ते न सिलेक्ट होता दुसरेच प्रॉब्लेम स्टेटमेंट सिलेक्ट झाले होते, ज्या मुलांनी आधी जे प्रेझेंटेशन दिलं होतं त्या स्किलचा यूज करून एक नवीन काहीतरी बनवलं. मला वाटतं इरांना त्याच्यावर जास्त बोलू शकेल. काय होतं बेटा तू कन्सेप्ट? सर प्रथम तर काय होतं, आमचं जे पहिला जे प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं ना तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं होतं. मग ते त्यात काहीतरी इंट्रीज म्हणजे ते प्रॉब्लेम स्टेटमेंट कुठंतरी ते तर आय थिंक अराउंड हे साधारणतः कसं होतं सर, टप्प्याटप्प्याने हा प्रोसेस असतो. प्रथम तर काय असतं, त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला त्यांच्या साईटवर टाकतात, ते बघून आम्हाला इनोव्हेटिव्ह सोल्युशन द्यायचं असतो. फक्त 4 पानाचं PPT त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं असतो. कारण ऑब्व्हियसली महत्त्वाचं असतं की कारण एवढे सगळे इंडियामधनं एंट्री झालं म्हटलं तर त्यांना पण हार्ड होईल ते, म्हणून ते 4 पानाचं PPT आम्ही ते आयडिया सबमिट केलतो. मग त्यानंतर मला वाटतं एक महिन्यानंतर त्यांनी परत एकदा वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यांनी अजून एकदा प्रोत्साहन देणार विद्यार्थ्यांसाठी. मग अजून एकदा त्यांनी लॉन्च केलेत की तुम्ही अजून एक आयडिया सबमिट करू शकता. मग मी माझ्या टीमला बोललो की असं असं चान्स आहे, मग कशाला आपण हे मिस करू म्हणून सांगितलो टीमला, आणि टीमचे पण सगळे म्हणलेत की हो करूयात म्हणलं त्यात. मग तिथून मग आम्ही अजून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट, मला वाटलं की आत इनोव्हेटिव्ह आपण करू शकतो, आणि त्यात ऑब्व्हियसली आम्ही इंजिनिअरिंग असल्यामुळे आम्हाला थोडे काही टेक्निकल स्किल येत होते, त्याचा यूज करून आम्ही अजून एक PPT त्यांना आयडिया प्रपोजल दिलो. मग ते सिलेक्ट झालं. मग ते असं ते सिलेक्ट झाल्यावर मग 3 टीम सिलेक्ट झाले होते आमच्या सेम प्रॉब्लेम स्टेटमेंटला, म्हणजे तिन्ही टीम पार्टिसिपेट करणार फायनलमध्ये. मग तिन्ही टीम पार्टिसिपेट करणार फायनलमध्ये म्हटल्यावर कोणाचं काही कॉन्टॅक्ट नसतं तिथं. मग आपलं आयडिया आणि आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट, आपलं इनोव्हेशन फक्त आमचं एकच फोकस होतं. आणि सोबत आमचे पात्रूट सर पण होते आम्हाला गायडन्ससाठी, आणि HOD सर आणि पूर्ण कॉलेजने असं मिळून सपोर्ट दिलं. आणि असं नंतर ऐकण्यात आलं की युनिव्हर्सिटीकडून पण खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आम्हाला. मग अशा प्रकारे होत होत तिथं फायनलमध्ये आम्ही तिथं 3 साधारणतः 36 तासाचं हे कॉम्पिटिशन असतं कंटिन्युअसली विदाऊट स्लीपिंग. म्हणजे तिथं सगळे स्किल टेस्ट होतात, तुमचे फिजिकल मेंटल पासून सगळे, तुमचं बोलण्याचं कसं आहे, मग तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम करताना कुठं फोकस्ड आहात, आणि टीमसोबत कोलॅबरेशन कसं आहे, ते सगळे स्किल्स चेक केला जातो. मग अशा प्रकारे आम्ही ऑब्व्हियसली ते गायडन्स होतं आम्हाला, आणि मी त्याच्या अगोदर पण काही जे प्रिव्हियस हॅकॅथॉन विनर होते त्यांच्या लिंक्डइनवर त्यांना कॉन्टॅक्ट केलेलो, म्हणजे त्यांच्याकडून प्रोसेस समजून घेतलेलं होतं की म्हणजे नेमकं काय असतं तिथं. हे हॅकॅथॉन कॉम्पिटिशन म्हणजे हे नॉर्मली जर आमच्यासाठी हे नवीन होतं प्रथमतः. मग असं कोलॅबरेशन करत टीमला बोलत, मेंटर्सना भेटत, असं असं करत आम्ही तिथं जाऊन ते काय म्हणतो सॉफ्टवेअर असतं ना ते बिल्ड केलो. आणि निश्चितच आम्हाला शेवटपर्यंत माहीत नव्हतं की आम्हीच प्राईज जिंकणार आहे, कारण या टफ लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी हे म्हणजे साधारणतः कुठंतरी गुपित ठेवतात, म्हणजे सांगत नाहीत की हे टीम जिंकणार आहे हे टीम जिंकणार. शेवटी त्यांनी अनाऊन्स केलेत, मग ना तेव्हा म्हटलं की आपण पण कुठंतरी सोलापूरच्या. सुपर बेटा, अगर तुम्ही अगर नीट विचार केला असेल तर एक कहावत, एक 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 स्लोगन असतो, नेव्हर गिव अप.
मला असं वाटतंय की त्याला मुहूर्त रूप देण्याचं काम या टीमने केलंय की जिथे पहिल्या राऊंडमध्ये ते फेल झालात राईट हत्यारा टाकला नाही नेवर गिव्ह अप वाल्या कन्सेप्टवर काम केलंय आणि वाईल्ड कार्ड थ्रू पुन्हा एंट्री केली आणि फक्त एंट्री केली नाही मित्रांनो त्या एंट्रीचं सोनं पण केलंय आणि बाहेर निघताना त्या एका डायमंड सारखे बाहेर निघाले जिथे लाख एक लाख रुपयाचं प्राईज कित्येकदा आपण ऐकलं असेल की जेव्हा केव्हा आपण बोलतो की स्टार्टअप हा फक्त आणि फक्त मेट्रो सिटीचं काम आहे मित्रांनो बिलकुल नाही आणि हे या टीमने ॲक्च्युली दाखवलं आहे मित्रांनो आता काही प्रश्न आपण ऑडियन्समधून घेऊ प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील आणि नेमकं नक्की मला पूर्ण विश्वास आहे की ही यंग इनोव्हेटरची टीम त्या प्रश्नाचे उत्तरं सोबतीला त्यांचे इंडस्ट्री मेंटर आणि फॅकल्टी मेंटर देतील तर पहिला प्रश्न तुम्ही विचारा सर माझं नाव श्रीनिवास पाटील आहे माझा प्रश्न असा होता की विद्यापीठाच्या आणि कॉलेजच्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलची या स्पर्धेची तयारी करताना आपल्याला कशी मदत झाली थँक्यू सर मी फॅकल्टी कोऑर्डिनेटर NBN कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिंहगड सोलापूर मी प्रथमतः विद्यापीठाचा धन्यवाद देतो या ठिकाणी आपल्याला बोलून जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचं अभिनंदन केलं आणि मी सरांच्या प्रश्नाचं उत्तर देतो सर दर आपल्या इथं कॉलेजमध्ये बरेचसे आम्ही टेक्निकल इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो IIC माध्यमातून त्यामध्ये आम्ही हेच गोष्ट ॲक्च्युली प्रामुख्याने तिथं चेक करतो की मुलांमध्ये टेक्निकल स्किल्स कसे असतात आणि त्यांचं पुढं त्यांचं जे इंडियन लेवल किंवा स्टेट लेवल किंवा विद्यापीठ लेवललासुद्धा जे काही इव्हेंट्स असतील तिथे मुलांना कसं मोटिवेट करायचं मग त्याच अनुषंगाने आज ही मुलं SI या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते पार्टिसिपेट करू शकले आणि त्यासाठी मी माझे जे विभाग प्रमुख आहेत त्यांचं शिवाय माझे जे प्रिन्सिपल सर आहेत कॉलेजच्या ते सगळ्यात जास्त आमचे मेंटर आणि मोटिवेशनल पर्सन आहेत शिवाय आमचे जे मॅनेजमेंट आहे त्या ते सुद्धा यासाठी खूप मोठी भरीव कामगिरी केलेली आहे मी त्यांच्यासुद्धा अभिनंदन देतो सर मित्रांनो माझा दुसरा प्रश्न स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2022 विनरचे बाकी टीममेट्सबद्दल आहेत मला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे की त्यांचा अनुभव कसा होता या कॉम्पिटिशनमधला नमस्कार सर माझं नाव मोनिश काशीनाथ सुतार मेंबर ऑफ टीम नेक्स्ट इनोव्हेशन सुरुवातीला जेव्हा प्रॉब्लेम स्टेटमेंट आमचं वाईल्ड कार्ड एंट्री थ्रू सिलेक्ट झालं आम्हाला पहिला खूप भीती वाटली की आता होणार कसं पुढे पुढचं प्रोसिजर काय कारण आम्ही पण खूप नवीन होतो या हॅकॅथॉनमध्ये सो आम्ही पहिला जाऊन मेंटॉर सरांना गाठ पडलो सर असं असं आमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट वाईल्ड कार्ड एंट्री थ्रू सिलेक्ट झालं आहे तर आता पुढे काय सर सर म्हणले पहिला तू टेन्शन घेऊ नकोस पहिला ते प्रॉब्लेम स्टेटमेंट तर तू झेरॉक्स आणून दे आम्हाला मग सरांना आम्ही झेरॉक्स दिलो सर म्हणले हे प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही 3-4 दिवस फक्त वाचायचं बाकी काही करायचं नाही तुम्ही फक्त वाचायचं मग आम्हाला वाटलं की सर असं का करतात सर म्हणायला पाहिजे की तुम्ही बनवा सॉफ्टवेअर चालू करा सर वाचायला का द्यालेत मग आम्ही 3-4 दिवस वाचलं मग सर म्हणले एक एक शब्दाचं मिनिंग त्यांनी आमच्याकडनंच काढून घेतलं की या शब्दाचं मिनिंग काय आहे या शब्दाचं मिनिंग काय मग आम्हाला कळालं की ते प्रॉब्लेम स्टेटमेंट ॲक्च्युली काय आहे आम्ही समजत काय होतं आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम स्टेटमेंट काय मग आम्हाला कळालं की मेंटॉर सर आम्हाला हे जे सांगितलेत काम ते काहीतरी विचार करून सांगितलेत आणि यापुढं पण जे सांगणार आहेत नक्कीच हे आम्हाला चांगल्यासाठीच असेल आमच्या म्हणून आम्ही जे मेंटॉर सर सांगत गेले त्यांच्या वाटेवर गेलो सो आज आम्ही जे पण आहे मेंटॉर सर कॉलेज युनिव्हर्सिटी यांच्यामुळे पॉसिबल आयडियाच्या कट्टा चे मेंबर नलगेशी यांना एक प्रश्न आहे नलगेशी जी आपला प्रश्न विचारा ॲज अ टीम आपण इंडिव्हिज्युअल मेंबरचा काय रोल आहे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये इरन्ना हे एक गोष्ट अजून कळाय समजून घ्यायची आहे तुझ्याकडून की तुझी एक मोठी टीम आहे त्या इंडिव्हिज्युअल टीममेटचा काय रोल होता तू अगर सांगशील आमच्या प्रेक्षकांना तर नक्कीच प्रेक्षक कुठेतरी आनंदित होतील हो सर निश्चितच नावातच टीम नेक्स्ट इनोव्हेशन आहे तो नेक्स्ट इनोव्हेशनसारखा मी काम करतो आणि पुढे पण करत राहील मी टीम लीडर हिरण्णा पाटील आणि सोबतीला माझे टीम मेंबर्स होते मुनीश सुतार त्यांनी प्रथमतः जर ते प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये होता की IVR सिस्टम बनवायचं आपल्याला इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम त्यावर त्यांनी वर्क केलं आणि नंतर श्वेता खंडागळे मग तिचं काम होतं UI आणि UX डिझाईन म्हणजे नेमकं आपलं ॲप कसं दिसेल आणि त्यात काय काय फंक्शनॅलिटी असेल आणि नंतर कुणाल कांबळे त्याचं काम होतं की जे काही श्वेता खंडागळेंनी सांगितलेलं काम होतं त्यावर कसं इम्प्लिमेंट करायचं आणि कुठलं इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आपण यूज करू आणि नंतर गौरव सांबल
त्याचं रोल होतं की म्हणजे प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं आहे. नेम मग फक्त आपण ॲप बनवून जर त्याला प्रेझेंटेशन जर चांगलं देता आलं नाही तर त्याचा काही फायदा नसतो. मग ह्यांनी प्रेझेंटेशनवर काम केलं. मग समिया खान ही सोबत असते टोटली, म्हणजे जे काही वर्क असेल म्हणजे थोडक्यात म्हणजे कुठलं प्रेझेंटेशनमध्ये कुठलं पॉईंट कधी बोलायचं म्हणजे ते त्याचं रोल होतं. आणि माझं टीमचं रोल सगळ्यांना सांभाळून म्हणजे थोडं काही टेक्निकलमध्ये कोणाला काही अडचण येत असेल तर त्यावर वर्क मी केलो. असं आमचं टीमचं कोलॅबरेशन होतं. आणि एक सांगू इच्छितो की जर खरंच जर तुम्हाला टीममध्ये जर काम करायचं असेल तर प्रथमतः तुम्ही कम्फर्टेबल व्हा, म्हणजे प्रत्येकांचे कम्फर्टेबल व्हा. टेक्निकल स्किल आज नाही तर उद्या कोणतरी शिकून गेल. पहिल्यांदा तुमच्यामध्ये कोलॅबरेशन असायला पाहिजे. कोलॅबरेशन हा खूप महत्त्वाचा आहे. शेवटी आपण जर स्टार्टअपमध्ये जरी गेलो तरी तिथं पण एक माणूस काहीच करू शकत नाही. जर तिथं टीम पाहिजे आणि टीममध्ये पण कोलॅबरेशन पाहिजे. टेक्निकल स्किल म्हणा, मॅनेजमेंट स्किल म्हणा, शिकून घेतील ते लोक. पण एवढं सांगू इच्छितो की टीम निवडताना कोलॅबरेशन आणि तुमच्यामध्ये बॉन्डिंग असायला पाहिजे, एकच मी सांगू इच्छितो. खूप सुंदर उत्तर दिलं. टीम आणि कोलॅबरेशन, बॉन्डिंग, हे तीन वर्ड्स असे आहेत की जे खरंच एखाद्या आयडियाला स्टार्टअप पर्यंत घेऊन जाऊ शकतो. टीमसाठी एक प्रश्न आहे. आपली प्राइज विनिंग आयडियाबद्दल थोडी माहिती सांगते. हो, निश्चितच. जे काय आम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट निवडलं होतं ते मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटचं होतं. मग त्यात त्यांना काय पाहिजे होतं, थोडक्यात ॲडिप सी आय म्हणून एक स्कीम आहे. जे काही दिव्यांग लोक असतील ना त्यांच्यासाठी एक स्कीम आहे थोडक्यात, म्हणजे त्यांना फायनान्शियली मदत होऊ शकेल. म्हणजे ज्यांना म्हणजे काय कर्णबधीर म्हणतो आपण त्यांच्यासाठी, म्हणजे ते एड्स असतात ना, कॉक्लिअर इम्प्लांट किंवा श्रवणयंत्र म्हणा, ते या जर फिजिकल मार्केटमध्ये म्हणा किंवा प्रायव्हेटमध्ये खूप महागात भेटतात. त्या स्कीम थ्रू जर त्यांनी अप्लाय केले आणि त्यांना जर तो काय म्हणतो श्रवणयंत्र मिळालं तर त्यांच्यासाठी निश्चितच ते पुअर लोकांसाठी ते खूप फायदेशीर ठरेल. मग हे सगळं झालं, हे त्यांनी ऑलरेडी गव्हर्नमेंटचं होतं प्रोजेक्ट. मग आता पुढचं काय असेल म्हणलं तर त्याला कसं ट्रॅक करणार तुम्ही. आता समजा तुम्ही डॉक्टरकडे गेलं, त्यांनी बघितलं जर तुम्हाला गोळ्याच दिलं नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. मग तसंच जर सांगायला गेलं तर ह्याचं सगळं ट्रॅकिंग म्हणा, त्याला कसं यूज करायचं आणि पुढचं म्हणजे त्यात काहीतरी अडचणी आल्या तर कोणाला संपर्क साधायचं. गव्हर्नमेंट प्रोसेस तर ते खूप, त्यांच्याकडे पण खूप क्राऊड असणार, त्यांना पण ते निश्चित टाईम नाही भेटणार. मग आमचं असं प्रोजेक्ट होतं की जे काही ते दिव्यांग लोक किंवा म्हणा त्यांना जे एड्स मिळालेलं आहे, तो श्रवणयंत्र मिळालेला आहे ना, मग त्याने डायरेक्टली कुठल्याही एजन्सीमार्फत इम्प्लिमेंट झालं मग त्यांच्याशी डायरेक्टली कम्युनिकेट करू शकतील. म्हणजे असं आम्ही एक इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम थ्रू म्हणा किंवा असं व्हिडिओ, जर मला आता मला जे श्रवणयंत्र मिळालेलं आहे मग श्रवणयंत्रामध्ये काहीतरी अडचणी आल्या तर मी व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांना डायरेक्टली त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीला पाठवू शकतो. आणि तिथून त्यांनी काय काय पुढचे प्रोसिजर असतील, काय सजेशन असतील, मग तिकडून त्यांनी सांगतील. आणि जर समजा खरंच मशीनमध्ये खूप काही परत एकदा त्याला रिऑपरेशन करावं लागेल, म्हणजे असा हा प्रोसेस आम्ही ते पूर्ण ते हेल्थ सेक्टरला म्हणा किंवा त्या दिव्यांग लोकांना म्हणा असं कोलॅबरेशन आणि त्यांना समजण्यासाठी इझी होईल असं ॲप आणि इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम, जे काही कॉलच्या मार्फत त्यांना कळेल की पूर्ण ॲप कसं वर्क करतो आहे आणि कुठल्या फंक्शन कसं वर्क करतो हे सगळं आम्ही त्या ॲपमध्ये दिलं. असं आमचं हे पूर्ण त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला जे काही सोल्युशन पाहिजे होतं ते आम्ही गव्हर्नमेंटला निश्चितच दिलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी आमच्यासाठी हा जे प्राइज म्हणा किंवा विनर म्हणा हे आमच्यासाठी त्यांनी. तुझा जो ऍप आहे तो रिअल टाइम ऍप आहे. हा बरोबर. हा रिअल टाइम. त्या रिअल टाइम ऍपला कुठेतरी तू स्टार्टअप मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. हा सर, निश्चितच. मी श्रीनिवास पाटील. नुकतंच मी स्टार्टअप बद्दल आपला शब्द ऐकला, तर स्टार्टअपच्या संकल्पने आपल्या स्टार्टअपच्या संकल्पनेबद्दल आम्हाला ऐकवायलाच आवडेल. सिटीमध्ये तुम्ही कुठेही फिरा, प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया दिसेल. तुम्ही कोणताही एखादा बिझनेस बघा, तो बिझनेस कदाचित 100 वर्षाआधी किंवा 50 वर्षाआधी किंवा 10 वर्षाआधीचा नाही आहे, 1 वर्षाआधी 1.5 वर्षाआधी सुरू झालेला स्टार्टअप आहे. तर स्टार्टअप ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये पण रक्तात भिनलेली आहे असं मला कुठेतरी दिसतं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी जो आता सध्याला मे बी इंजिनिअरिंग करत असेल किंवा मेडिकल सेक्टरमध्ये असेल किंवा स्कूलिंगमध्ये असेल, तो प्रत्येक क्षणाला आपल्या पेरेंट्सला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या कामामध्ये मदत करतो आहे. आणि त्या माध्यमातून त्याच्या डोक्यात ही भन्नाट अशी आयडिया सुचू शकते हे मला 100% जाणवत आहे. आणि हे का बरं जाणवत आहे, तर मी ज्या ज्या वेळेला कॉलेजेसमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन ठेवतो, विद्यार्थ्यांचे डाऊट्स, त्यांचे क्वेश्चन्स, त्यांच्या शंकांचे निरसन करायला जातो, त्यावेळेला त्यातून कुठून एक चुनूक दिसते की ते कुठंतरी स्टार्टअपच्या डायरेक्शनने जात आहेत. आणि त्यांना फक्त गरज आहे की एक मॉरल सपोर्ट, सेकंड असेल तर ते फायनान्शियल सपोर्ट. सुपर्ब. दोन गोष्टींची गरज आहे.
फर्स्ट थिंग की त्या मुलांना असं वाटतं की मी जी आयडिया मांडतो आहे कदाचित ही आयडिया जगाला मान्य नसेल किंवा जगासमोर ही शुल्लक गोष्ट असेल, त्यामुळे ते बोलण्याचं टाळतात. परंतु माझा एक असा अप्रोच असतो मुलांसमोर की तुम्ही प्राध्यापक म्हणून माझ्याशी संवाद साधू नका. एक तुमचा वर्गमित्र असेल किंवा तुमचा एक बॅचमेट आहे किंवा तुमचा एक भाऊ म्हणूनच तुम्ही समजा आणि त्या मानाने तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला मुलं बोलायला थोडं खटकतात, मग हळूहळू त्यांचे व्यथा जे आहेत व्यवस्थित पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न पण करतात. त्यातून मला दिसतं की ते व्यथा नसून ती एक प्रकारची भन्नाट आयडिया आहे, ज्याला जर प्रॉपर सपोर्ट दिला आणि शेप दिलं तर ते एक प्रकारे बिझनेसमध्ये कन्वर्ट पण होऊ शकते. जसे की आता मी SIH या प्रॉब्लेम स्टेटमेंटला जे विनिंग स्टेजमध्ये घेऊन गेलेलं आहे, या प्रॉब्लेम स्टेटमेंटला जरा जर प्रॉपरली मोल्ड केला आपण तर नॉट ओनली फॉर गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटचेच आपण सॉल्युशन म्हणून देऊ शकत नाही तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे पण भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही आहे किंवा त्याने पोहोचण्याचा जरी प्रयत्न केला तरी लोकांमध्ये एवढा अवेअरनेस नाही आहे की आम्ही महानगरपालिकेला प्रत्यक्ष जाऊन भेटावं, त्यांना जाऊन आमच्या व्यथा सांगाव्यात. मला अजून आठवते की दर महिन्याच्या 1 तारखेला आपल्याकडे लोकशाही दिन साजरा केला जातो, तर त्या 1 तारखेला गावातून खेडेगावातून लोकं जमा होतात आणि आपल्या व्यथा मांडतात. परंतु असं मला दिसत नाही की शहरातले लोकं येत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या व्यथा मांडत आहेत. मग इथं कुठंतरी कमतरता हे दिसत आहे की घराच्या जवळ असूनसुद्धा त्याचं महत्त्व प्राप्त होत नाही आहे, कुठंतरी एक गोष्ट असं खटकत आहे. मग ही गोष्ट जर महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या वतीने जर असा काहीतरी प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकलो विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर सायन्स, विथ द हेल्प ऑफ मोबाईल ॲप्स, पीपल कॅन डायरेक्टली त्यांचे प्रॉब्लेम्स हे घरात बसून गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकत असतील आणि गव्हर्नमेंट ऑन द स्पॉट त्याच्यासाठी काहीतरी सॉल्युशन देऊ शकत असेल तर एक बेस्ट सॉल्युशन राहील. आता त्यातल्या त्यात जर बोलायचं झालं तर एक जनरल सर्वे आहे की इंडियामध्ये सर्वात जास्त हँडिकॅप पीपलचं प्रमाण आहे. बरोबर. आता ह्याचं कारण वेगवेगळं असू शकतं परंतु माझं असं पॉझिटिव्ह डायरेक्शन घ्यावं असं वाटतं, ऑप्टिमिस्टिक वेने जावं. आता या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, मी असं कन्सिडर करतो हा इंडिया माझा सोलापूरच आहे, मग इथल्या हँडिकॅप लोकांसाठी काय काय करता येईल. मी आसपासला पाहतोय अनेक अशा लोकांना वेगवेगळ्या असं सोशल वर्क करताना बघतोय की काही जण सायकल दान करतात, काही जण हँडिकॅप लोकांसाठी कपडे दान करतात, तर काही जण त्यांना फायनान्शियल सपोर्ट करतात. परंतु याच्या पलीकडे जाऊनसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये काही आयडिया असेल किंवा त्यांना काहीतरी करावं असं वाटत असेल की मी माझ्या फॅमिलीचा आधारस्तंभ बनावा, त्यासाठी मी काय करावं, तर अशा लोकांसाठी आम्ही एक विचार करतोय की हा ॲप त्या डायरेक्शननी का घेऊन जाता येणार नाही. जर एखाद्याला खरंच फायनान्शियल गरज असेल पण आयडिया खूप चांगली आहे तर आमच्या ॲप थ्रू त्याला ते आयडिया प्रेझेंट करता येईल, जेणेकरून त्या ॲपचं व्यवस्थित पद्धतीने प्रेझेंटेशन होईल आणि त्या मानाने विद्यार्थ्याला पण काहीतरी समजेल की अनेक अशा अनेक लोकांनी काय काय केलेलं आहे पाठीमागे, की माझी जी आयडिया मी मांडत आहे त्या आयडियाच्या पाठीमागे आणि कोणी काम केलं असेल तर त्यातून मला काही मदत मिळेल का. तर हे ॲप मी त्या डायरेक्शनला घेऊन जायचा माझा असा विचार आहे. यासाठी मला कॉलेज सोलापूरमधून अनेक विद्यार्थ्यांकडून मदत मिळतं, परंतु ह्या मदतीचा साथ मला SIHमधून मिळत असेल तर त्याचा अजून भारी होईल. तो म्हणजे ही खूप सुंदर सुंदर कन्सेप्ट तुम्ही सांगितलं की जिथे तुम्ही स्वतः उद्योजक या नात्याने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या ऍपला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार आहात. नक्की. तर याच्यामध्ये एक अजून एक प्रश्न मला माझ्या मनात इमिजिएटली निर्माण झाला, या टाईपचे ऍप मार्केटमध्ये अवेलेबल आहेत का? या टाईपचे मार्केटमध्ये अवेलेबिलिटीचं प्रमाण जर बघितलं तर हे एक मेट्रो सिटीच्या लेवलवर ऍप्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये सर्व काही फीचर्स ऑटोमॅटिकली अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल काही ॲप्समध्ये अशांचा पण समावेश आहे, तुम्ही कॅब घेऊ शकता, कॅब बुक करू शकता आणि आमच्या ऑफिसला तुम्ही येऊन भेटू शकता. व्हॉट अबाउट सोलापूर? सोलापूरच्या बाबतीत ही कॅब नावाची संकल्पना सर्वांना मान्य नाही आहे. बरोबर. आपण पाहतोय कॅब नावाची संकल्पना ही खूप चांगली आहे, परंतु सोलापूरकरांच्या दृष्टिकोनातून ही कॅब ही संकल्पना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आहे, विचार करायचा जर भाग झाला तर. मग अशा काही गोष्टी ॲपमध्ये आधीपासून प्रेझेंट असल्यामुळं ते ॲप सोलापूरसाठी ॲप्लिकेबल होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही लोकल टू ग्लोबल हा कन्सेप्टवर करताय, वरून खाली येण्यापेक्षा खालून वर जाण्याचा तुमचा मानस आहे. नक्की. कारण प्रत्येक ठिकाणी सर लोकांची वागण्याची बोलण्याची आणि प्रत्येकाला समजून घेण्याची शैली वेगवेगळी आहे. जसं की आपण सोलापूरचा जर स्पेसिफिकली विचार केला तर महाराष्ट्राच्या हे अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मल्टीलिंग्वल पीपल राहतात, अनेक बहुभाषिक लोक एक दुसऱ्याशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी वेगवेगळ्या स्वरूपात ते मांडण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकाचा इथं असाच मानस आहे. तुमच्याकडे जरी 2 लाख रुपये पैसे असले तरी 10 रुपये काढण्याची त्यांची तयारी नसते. बरोबर. मग अशा मानसिक स्टेटून आपल्याला जर स्टार्टअप चालू करायचं असेल तर असा काहीतरी विचार आणणं गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येकाला तो बहुउपयोगी ठरेल. आणि ही आयडिया सोलापूरकरांच्या मनामध्ये ऑलरेडी आधीपासून आहे, फक्त त्याला प्रॉपर शेपिंग करण्याची गरज आता सध्याला दिसत आहे. तुमच्या याच याला मी एक चांगल्या वेळेने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल की तुमच्या सोलापूर विद्यापीठात एक इन्क्युबेशन सेंटर चालतोय,
तुम्हाला माहिती आहे सर, हे मला आता नुकतंच एक महिन्याआधी कळालं होतं की इन्क्युबेशन सेंटर नावाचा कन्सेप्ट युनिव्हर्सिटीमध्ये नुकतं सुरू झालेला आहे. तर मी थोडंसं त्याच्यावर सांगतो तुम्हाला की आपल्या सोलापूर विद्यापीठामध्ये दोन इन्क्युबेशन सेंटर रन करतात, एक महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचं आणि एक MSME गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, एकाला आपण म्हणतो बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आणि दुसरं जो आहे तो उद्यम इन्क्युबेशन सेंटर विद्यापीठाचं आपलं. तर नेमकं इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपण काय करतो ते सांगतोय. मोस्टली तुम्ही ऐकलं असेल की खूपशा ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर हे आयडियापासून बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करतात. पण तुमचं युनिव्हर्सिटीचं मी तुमचं वर्ड खूप हक्काने बोलतोय कारण तुम्ही त्याचे स्टेक होल्डर आहात आणि तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. तर तुमचं इन्क्युबेशन सेंटर हा नो आयडियापासून बिझनेस कन्व्हर्ट करतो, ठीक आहे. तर तो भाग वेगळा की नो आयडिया टू बिझनेस हा कन्सेप्ट कसा आणि काय ते पुन्हा कधीतरी आपण डिस्कस करूया. आजच्या डेटमध्ये जेव्हा तुमचे ज्या रॉ आयडियाज आहेत त्या रॉ आयडियाला मेंटरिंग करण्याचं काम इन्क्युबेशन सेंटर करतो. फक्त मेंटरिंग करणार नाही, 3 लाखापर्यंतची ग्रांट, स्टार्टअप ग्रांट ज्याला आपण म्हणू, तो त्या इन्क्युबेशन सेंटरमधून तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या बिझनेस प्लॅनवर आपण काम करणार आहोत. बिझनेस प्लॅन एकदा झाल्यानंतर तुमच्या त्या आयडियाला प्रोटोटाईपमध्ये आणि प्रोटोटाईप मधून मार्केटमध्ये इथपर्यंतच्या सफरसाठी तुमचं इन्क्युबेशन सेंटर काम करतो. बरोबर, आज तुमच्या तुमच्या या स्वप्नाला बळ देण्याचं, ऍक्च्युअल बळ देण्याचं काम तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या स्वतःच्या युनिव्हर्सिटीमध्ये ही ऍक्टिव्हिटी चालते. बरोबर गोष्ट आहे. आता जसं अगर तुम्हाला सांगायचं तात्पर्य झालं असं की बिझनेस इन्क्युबेशन सेंटर बद्दल बोललो, मला इथे या प्लॅटफॉर्मवर माझ्या प्रेक्षक वर्गांना पण सांगायला आवडेल की MSME आयडिया हॅकेथॉन 2022 एडिशन 2 ही आता रिसेंटली 2 ऑक्टोबरला राणे साहेबांनी, जे आपले मिनिस्टर आहे MSME, त्यांनी लॉन्च केलंय. आणि त्यांची अपेक्षा काय आहे की एक असा आयडिया हॅकेथॉन जिथे 5 ते 6 थीम दिलेल्या आहेत, राईट, डिजिटल ऍग्रिकल्चर पासून तुमच्या सस्टेनेबल गोल पर्यंत, ठीक आहे. तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या आयडियाज तुम्ही प्रेझेंट करा. आणि आजच्या केसमध्ये तुमचं विद्यापीठाचं बिझनेस इन्क्युबेशन सेंटर असल्या कारणाने तुम्ही आमच्याकडे या तुमच्या आयडिया सोबत, आम्ही तुमच्या आयडियावर काम करू आणि तुम्ही आणि आम्ही मिळून दोघ जण ती आयडियाला सबमिट करू MSME साईटवर. मित्रांनो, तुम्हाला सांगताना आवडेल मला, 15 लाखापर्यंतची ग्रांट तुमच्या आयडियाचं प्रोटोटाईप बनवण्यासाठी आहे. हा गोल्डन चान्स आहे आणि तुमच्या सारख्यांसाठी तर खूप गोल्डन चान्स आहे कारण तुम्ही 1 लाखाचं पारितोषिक ऑलरेडी घेतलंय. बरोबर. तर जिथे आपण कित्येकदा म्हणतो की जेव्हा केव्हा आपण बोलतो की माझ्याकडे पैसा नाही, अरे मेरे पास आयडिया तर बहुत आहे, पैसा नाही, नो, डेज वेअर गॉन, जिथे वेळ गेलाय. आजच्या केसमध्ये फक्त आणि फक्त आयडिया, एक छोटी सी आयडिया आपकी लाईफ चेंज कर सकती है. बरोबर. तर त्या अनुषंगाने या प्लॅटफॉर्मवर आपल्यासोबत मी माझ्या सर्व प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो, 15 लाखापर्यंतची ग्रांट तुमच्या आयडियाला प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी देत आहेत, राईट. त्याच्यानंतर हेच इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला मेंटरिंग करेल, मेंटरिंग करून तुम्हाला 50 लाखापर्यंतच स्केलअप ग्रांट, ओके, स्टेप बाय स्टेप स्टार्टअप इंडिया फंड मधून वर्कआउट करणार. बरोबर. त्या इकोसिस्टम मध्ये तुम्ही लोकांनी खूप सुंदर कंट्रीब्युशन केलं आणि आजचं प्रयोजन नेमकं त्यामुळेच आहे. सर, एक क्वेश्चन तुमच्यासाठी पण होता की जर एखाद्याकडे सर चांगली अशी आयडिया असेल, भन्नाट अशी आयडिया असेल, तर तुमच्याकडे अप्रोच होण्याचा कसा मार्ग असेल? खूप सुंदर. तुम्हाला तुमच्या समोर भले माझं पोझिशन डायरेक्टर इन्क्युबेशन इनोव्हेशन लिंकेजेस आहे, पण मी मॅक्सिमम टाइम लोकांना हे सांगतो, यू कन्सिडर मी ॲज युअर स्टार्टअप मित्र. ओके. बरोबर. डायरेक्टर म्हटलं की बाजूला सुटला की तुम्ही आरामाने माझ्याकडे येऊ शकता, ठीक आहे. तुमची आयडिया कसल्या पण प्रकारची असू द्या, दोनच गोष्टी, तुमची आयडिया चुकीची नाही, मला तुमची आयडिया कळत नाही किंवा कळेल, ह्या दोनच गोष्टी आहेत, ठीक आहे. जेव्हा कळेल तर तुमच्या आलेल्या आयडियाला मी व्हॅलिडेट करतो. ते म्हणतात ना की तुमची आयडिया जी आहे ती सस्टेनेबल कॅटेगरीची राहायला पाहिजे, व्हल्नरेबल नको, राईट. जसं आता कोविड एक चांगलं सिच्युएशन आहे, कोविडमध्ये अगर तुम्ही बघितलं असेल की जिथे काही वर्षापूर्वी लोक त्या किराणा मार्केटवाल्यांना बोलायचे, अरे क्या 2% आणि 10% वर खेळतोय, बरोबर आहे, 30% सारखं इलेक्ट्रॉनिक्सचं डोमेन आहे, तिथे का नाही करत. मित्रांनो, 2 वर्षामध्ये तुम्ही अगर बघितलं असेल तर कोविडच्या सिच्युएशन मध्ये आपल्या इकॉनॉमीला कोणी ग्रो केलं? तुमच्या ऍग्रीकल्चर, तुमच्या या ग्रॉसरी सर्व्हिस इंडस्ट्री, राईट, बाकी नाही. तर आम्ही तुमच्या आयडियामध्ये सस्टेनेबिलिटी बघतो. सस्टेनेबल नसेल तर काही क्लूज देतो आम्ही तुम्हाला की या गोष्टीवर तुम्ही काम करा, तुम्ही वापस आमच्याकडे प्रेझेंटेशन करता, आम्ही तुम्हाला कम्प्लीट 20 मिनिटाचा टाइम देतो सर, ठीक आहे. 20 मिनिटाच्या याच्यामध्ये फिजिकल किंवा व्हर्च्युअल, वी डोंट माइंड. ते 20 मिनिटामध्ये 15 मिनिटं तुमच्या तुम्हीच बोलणार,
तुम्हाला नीट ऐकणार. 5 मिनिटात आम्ही आमचे काही प्रश्न मांडतो आणि त्या प्रश्न मांडण्याच्या मागे आमचा हेतू खूप सिंपल आहे की तुमच्या थॉटला, तुमच्या आयडियाला मजबूत करणं. तुम्हाला डिमोरलाइज करणं हा कधीच हेतू नाहीये. ठीक आहे, ती आयडिया आली, आयडिया आल्यानंतर आम्ही इंडस्ट्री मेंटर प्रोव्हाइड करतो. जसे तुमच्यासारखे पण इंडस्ट्री मेंटर्स आमच्या रोल कॉलवर आहेत, ते त्यांच्यावर काम करतात. काम केल्यानंतर तो आयडिया आपण इन्व्हेस्टमेंट कमिटीच्या समोर प्रेझेंट करतो. इन्व्हेस्टमेंट कमिटीमध्ये दोन गोष्टी होतात, या तर तुम्ही जिंकणार किंवा हारणार. हारला तिथे हार हा कन्सेप्ट नसतो. हारताना म्हणजे तुम्ही अगर तिथे कुठेतरी फेल झालात तर नक्कीच तुम्हाला 10 पॉईंट भेटतात. त्या 10 पॉईंटवर तुम्ही पुन्हा काम करता इन्क्युबेशन सेंटरच्या मदतीने. आणि एकदा ती लेवल तुम्ही क्रॉस केली, 3 लाखापर्यंतची ग्रांट विद्यापीठ देतो तुम्हाला, अपफ्रंट ग्रांट. ठीक आहे, आणि 3 लाखाच्या ग्रांट नंतर तुम्ही कुठेतरी स्केलअप करता. स्केलअपच्या टाइमला मग आपण वेगवेगळ्या फंडिंग, एंजल इन्व्हेस्टर झाले, व्हेंचर कॅपिटल झाले, यांच्याशी कनेक्ट करतो. म्हणजे तुमची जर्नी फ्रॉम नो आयडिया टू इक्विटी मार्केट इथपर्यंत तुमच्या सोबत आहे. पण जसं तुम्हाला मी याच्या पहिले पण सांगितलंय की इन्क्युबेशन हा फ्री डोमेन नाही. बरोबर, ठीक आहे. तुमचं आणि आमचं साथ फक्त 2 वर्षासाठी असते. 2 वर्षामध्ये 2 वर्ष याच्यासाठी सेट केलेले आहेत की तुम्ही स्पीडअप व्हायला पाहिजे. बरोबर, अगर तुमचं पॅशन आहे तर स्टार्टअप होणार. आजचं काम उद्याचा परवा नाही चालणार. बरोबर, तर मला नक्की आवडेल तुम्ही व्हिजिट द्या आपल्या इन्क्युबेशन सेंटरला. तुम्हाला पण आवडेल की नो आयडिया टू बिझनेस, तो प्रश्न मी अनुत्तरित ठेवतो. तुम्ही आल्यावर तुमच्यासोबत डिस्कस करूया. डेफिनेटली, आयडियाच्या कट्ट्यावर या गप्पा अशाच रंगणार आहेत. वेळेचं भान ठेवून मला असं कुठेतरी वाटतं की मी थांबायला हवं. गप्पा पुन्हा मारूया आपण आयडियाच्या कट्टा पार्ट 3 मध्ये. तिसऱ्या एपिसोडमध्ये नवीन गेस्ट सोबत आपण येणारच आहोत. त्यापूर्वी मी आपल्या सर्वांना यंग जनरेशनला सांगू इच्छितो, हे आपले भावी फुंगशुंग वांगडू आहेत की ज्यांनी एक छोटीशी आयडिया राष्ट्रीय स्तरावर एका प्राईजमध्ये कसं कन्वर्ट होऊ शकते, कसं नेवर गिव्ह अप वाल्या कन्सेप्टवर काम करू शकतो, याचं मुहूर्त रूप, ॲक्च्युअल रूप हे आपले विद्यार्थी. आणि आम्हाला खरंच आनंद आहे आणि प्राऊड फिलिंग पण आहेत की तुम्ही त्या या विद्यापीठाचे स्टुडंट आहात आणि या सोलापूर जिल्ह्याचं नाव रोशन करतात. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. आपण आज आयडियाच्या कट्ट्यावर आलात, आमच्या प्रेक्षकांचे पण उत्तरं दिले, यंग जनरेशनला कुठेतरी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपला सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.